एक महत्वाची अपडेट समोर येते. निखिल वागळे आणि असीम सरोदे प्रवास करत असलेल्या वाहन चालकानं काल झालेल्या राड्याची संपूर्ण आबिती सांगितली आहे. 50 ते 60 जण वाहनावर दगड मारत असल्याचा दावा या चालकानं केलाय. मात्र आम्ही घाबरणारे नाहीये, या हल्लेखोरांवर कारवाई करा अशी मागणी चालक निखिल कोंठुळे यांनी केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. काल रात्री पुण्यामध्ये निर्भय बनोत्सवाच्या वेळेस निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला. शास्त्री रोडनी ही गाडी दांडेकर पुलाकडे जात असताना हल्ला झाला. त्यामध्ये चालक होता, तो चालक आपल्या सोबत आहे. तुझं नाव सांग आणि काय नेमकं रात्री घडलं होतं? प्रभात रोडवरून ज्यावेळेस निघलो त्यावेळेस प्रभात रोडच्या गल्ली क्रमांक 4 च्या जवळ आल्यानंतर आमच्यावर पहिला हल्ला झाला. त्यामध्ये काही भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते होते. त्यानंतर प्रभात रोडने आम्ही खंडूजोबा चौक आणि डेक्कनचा चौक आहे त्या चौकात आलो. त्या चौकात आमच्या गाडीची पहिली कास फोडण्यात आली, साईड काच पहिली फोडण्यात आली. मग तिथून काही क्राईम ब्रांचचे पोलीस आले जे साध्या वेशामध्ये होते. ज्यावेळेस आम्ही दांडेकर पुलावरती पोहोचलो त्यावेळेस तिथं ट्रॅफिक जाम असल्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या गाडीवरती हल्ला केला. पुढची काच फोडली, मागची काच फोडली. या हल्ल्यामध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या डोक्याला इजा झाली, रक्त आलं. त्यानंतर मग आम्ही तिथून पुढे आम्हाला प्रशांतदा जगतापांच्या संरक्षणामध्ये आम्ही त्या कार्यालयापर्यंत पोहोचलो. हे बघा, भाजपचं राज्य आहे, भाजपच्या राज्यात गृहमंत्री त्यांचे आहेत. त्यांना वाटत असेल की हा हल्ला आहे तर त्यांनी याबाबत नक्कीच कायदेशीर पावलं उचलत त्यांच्यावरती कायदेशीर कठोरातली कठोर कारवाई करावी. कॅमेरामन आदर्श सचिन जाधव.